श्री स्वामी लीलाचरित्र स्वरचित अध्याय तिसरा। श्री गणेशाय नमः। हे सच्चिदानंदा दयाघणा, असावी लेकरावरी करुणा, मज करी प्रेरणा तुझा महिमा वर्णावयासी। महिमा तो वाढला फार, दर्शनासी होई भीड फार, ती उपाधी करण्या दूर, समर्थ करती अनोखा व्यवहार। एके दिवशी कळंब ग्रामी येथे झाले साक्षात्कारी, बैसले रामदासी बाबांचे द्वारी, घेतली तेथे थोडी न्याहारी, निद्रेत गडून गेली स्वारी। रामदासी बाबा गेले बाहेरी, मठाशी लावून कुलूपद्वारी, सायंकाळी गावकरी आले भीमा नदीच्या तीरी। स्वामींची पाहून तेथे नवल करी, रामदासी बाबांशी जाऊन कथन करी। रामदासी बाबा आले मठावरी, कुलूप होते तसेच द्वारी, नव्हता तुझा मार्ग जाण्यास बाहेरी, म्हणे स्वामींची अघरा थोरे। रामदासी बाबांसोबत गावकरी आले भीमा नदीच्या तीरी, समर्थांशी पाहून नमन करी। रामदासी बाबा म्हणे क्षमा करी, म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष असे थोरी। ऐशी भवती न भवती झाली, एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेवली श्री स्वामी समर्थ माऊली। आता एकावी पुढील कथा। वाढत गेली भक्तांची संख्या, चिंतोपंत टोळ स्वामींचे भक्त, विष्णू सहस्त्रनामा संगे वाहे तुळशीपत्र। एक दिनी स्वामी होता प्रगट, चिंतोपंत गाऊनी वाहे तुळशीपत्र, समर्थांशी प्रेम भावे करी इच्छा व्यक्त, पूजनास असावे मजपाशी स्वामींचे चरण सतत। चिंतोपंत यांचे मनाची जाणूनी कामना, तथास्तु म्हणूनी स्वामी करी गमन। स्वामींचे चरण उमटले त्या स्थानी, जोशीबुवांचे मठी केली त्याची स्थापना। अशा अमोघ कृपेला होईल का मी योग्य भला, याचा जो मी विचार केला, माझ्या सारख्या पातकायाला केवी लाधावा तुझा वशीला। तुला आवड पातक्यांची, मनापासून आहे साचे, विनवितो मी तुझ समर्थ, शरण मी असे तुझ सर्वथा। भक्ताची या लाज राखा, सत्कर्म करूनी योग्य भावे तुझे कृपा प्रसादा। स्वामींचे असंख्य भक्तगणात दुर्जन कुटलही असे वावरत, भक्तगण मेवा मिठाईचे नैवेद्य वाहत, कुटील एक विचार आणे मनात, स्वामी रोज मेवा मिठाई खात, मौज मजा करी आयुष्यात, अंतर्मनाने जाणूनी कुटळाचे मत, समर्थ मिठाई बाजूला सारत, लाल मिरच्या मागवणी ग्रहण करीत, पाहुणी समर्थांची अघाध लीला, कुटाळ मनी ओशाळला, विनवी समर्थांची क्षमा करावी बालकाला, अन्यथा जावे लागेल मज यमसदनाला। स्वामी समर्थ ब्रह्मचारी असे ब्रह्म साक्षात्कारी, सदैव वास करी या भूमीवरी, भक्तांचे सदैव दैन्य दुःखहारी। इति श्री स्वामी समर्थ लीलाचरित्र अध्याय 3 समाप्त। श्री स्वामी समर्थ। तर आजचा हा स्वरचित अध्याय तुम्हाला कसा वाटला? यापूर्वीचे देखील पहिला आणि दुसरा अध्याय देखील अजून पाहिला नसेल तो देखील नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।